नात्यातलं रक्तातली माणसं तर आपल्यासाठी करतात. आता कविता म्हणजे माझं आणि तिचं नात्यामध्ये आम्हाला उपकार किंवा असं काही गरज नाही या शब्दांची, थँक्यू याची काय, पण तिचे सासूचे मला खूप विशेष आभार मानायचे. म्हणजे त्यांच्यावरच सगळी जबाबदारी होती की त्यांचे उपकार ना आयुष्यभर कधीच विसरू शकणार नाही असं त्यांची माझ्यावरती. सकाळी 3:50 ला याचा जन्म झाला. अरे बा, तोही वार मंगळवार मंगळवारच नाही, पूर्ण सोमवार नवीन वर्षाची जानेवारीचा 1 जानेवारीला हिला ऍडमिट केली. आंबट गोष्टी आणून दिलेल्या, तर मी ते एवढं खाल्लं की मी आजारीच पडले होते. सर्दी झाली, खोकला झाला, हो, ऍसिडिटी आणि सर्दी. पहिल्यांदा बाळाला हातात घेतल्यावर कसं वाटलं बाबा? जग जिंकल्यासारखं वाटलं की एक फुलपाखरूच माझ्या हातात आलंय, माझं फुलपाखरू. मी पूर्ण पांढरी साडी घालते कीर्तनाला जाताना, पण मी त्याला मांडीवरती घेतला होता आणि नेमकं त्याला डायपर नसल्यामुळे त्याने अशी आणि शू माझ्या मांडीवरती केली. मग कीर्तन झाल्यानंतर ज्यांनी विचारलं तर इथं काहीतरी झालेलं आहे, मग कीर्तन झाल्यानंतर सांगितलं हा असा पराक्रम यांनी केला आहे. बर, इतर कोणाकोणाच्या अंगावर कार्यक्रम झालेत? जवळपास सगळ्या. आम्हाला एबीसीडी म्हणून दाखवायचंय उलट. झेड वाय एक्स डब्ल्यू टी नाही बी. तिला उलट नाही ना शिकवायचं, तिला नाही शिकवायचं उलट. या स्पीडनी ती 10वीत पोहोचेल एबीसीडी शिकेपर्यंत. 3 वर्ष झाले आणि थोडा प्रॉब्लेम दाखवला. तेव्हा माझ्या मॅडमनी मला डॉक्टरांना दाखवलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्या पिशवीला एक गाठ आहे आणि थोडेसे कॅन्सरचे सिम्पटम्स दाखवत होते. पिशवीला डॅमेज पण होऊ शकते, कदाचित मला मूल नाही पण होऊ शकते. ती 5 दिवसामध्ये ना ही पण वेगळंच काहीतरी बोलायची, म्हणजे तू काय करणार, मी नशिंदर, हे दे, हे असं झालेलं. तुम्हा दोघांनाही मराठी नीट व्यवस्थित येत ना, आणि अभ्यास कोण घेणार तिचा? मग दोघही घेणार. चला मला बाराखडी म्हणून दाखव. क ख ग ग क ख ग ग ग कर्नल कर्नल. प्रत्येक जण जो तो आई वडील काय विचार करतो की माझ्याच मुलांनी हे झालं पाहिजे ते झालं, तर तसं कॉम्पिटिशनमध्ये कोणीच नाही उतरलं पाहिजे. आणि सगळ्यात पहिली गोष्ट मोबाईल, कोणीही आई वडील काय करतात की काम हवं म्हणून मुलांसाठी ते खेळणं देऊन टाकतात. पूर्ण समाजालाच हे सांगायचं की मुलांना काय बदल झाल्यावर काय कळलं, काय खस्ता खाल्ले असतील बाबांनी, लक्षात आलं ना, आणि जबाबदारीची जाणीव झाली. ओके, सगळे एका वाक्यात उत्तर देतात. असेच तुमच्याशी पण असेच बोलतात का? कसे आहात? बरे आहात. काय चाललंय? काय नाही, असंच बोलतात. खरंच अय्या कसं व्हायचं? तुला ती प्रेग्नंट होती तेव्हा आम्ही विचार केला होतो की मुलगा झाली की नाव ठेवायचं काय, मुलगीतले काय ठेवायचं. बर, मुलगाबद्दल मी मतलब थोडी इंग्लिश नावं थोडी शोधली होती. बर, विल्सन रॉबर्ट हे असं काहीतरी नवीन नवीन डॅशिंग नाव काहीतरी म्हटलं. डॅशिंग नाव, बर. आपली मराठी नाव डॅशिंग नसतात, विल्सन रॉबर्ट लय डॅशिंग. रॅम्बो वगैरे असं काहीतरी नाव. रॅम्बो डॅशिंग नाही, रॅम्बो तोडफोडीचं नाव आहे. पहिली फिलिंग काय होती आई? पहिली फिलिंग तर एकदम अशी खूप मोठा झाल्यासारखं वाटलं की अरे बापरे, मी आई होणार आहे. म्हणजे मी अशी मुलीसारखी खेळत बागडत होती सगळीकडे अशी, आणि आता आई होणार आहे म्हणजे खूप मोठी जबाबदारी वगैरे असणार. पहिले थोडा शॉक पण लागला, नंतर म्हटलं की नाही यार, होऊन जाईल हळूहळू. आणि तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज? हो, आमचं लव्ह मॅरेज आहे. आणि बेसिकली हिचं नाव रुपाली कावळे आणि मी सतीश सावळे. मग कावळेची सावळे लागले, हे वारकरी आहेत बघायला गेलं तर ते तिकडचे वारकरी झाले असं अर्थ वारकरीच. कसं होतं रोमिओंची चाहूल लागली पहिल्यांदा, गुड न्यूज कळली, कसं सांगितलं घरातल्यांना? आम्ही लॉंग राईडला गेलेलो, म्हणजे आमची माझी आईची गावी गेलेली, तर तेव्हाच मला जरा फिलिंग होतं की तिचे पॉझिटिव्ह आहे म्हणजे. आणि आम्ही राईड जसं कंप्लेंट केलं तर मग आम्ही चेक केलं तर कळलं की ये प्रेग्नंट आहे म्हणून. बर. आणि मग काय पहिली फिलिंग काय होती आई? खूप मोठा झाल्यासारखं वाटलं की अरे बापरे, मी आई होणार आहे सिरियसली. म्हणजे मी अशी मुलीसारखी खेळत बागडत होती सगळीकडे अशी, आणि आता आई होणार आहे म्हणजे खूप मोठी जबाबदारी वगैरे असणार. बरोबर. पहिले थोडा शॉक पण लागला, नंतर म्हटलं की नाही यार, होऊन जाईल हळूहळू. आणि तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज? हो, आमचं लव्ह मॅरेज आहे. आणि बेसिकली हिचं नाव रुपाली कावळे आणि मी सतीश सावळे.
मग कावळ्याची सावळे झाले पण इथे पण ट्विस्ट आहेत. बर, रोमिओ नावामुळे फेमस आहेच आणि त्याबद्दल त्यानंतर त्या टिक्क्याबद्दलही फेमस आहे. येस, तर त्याची काय स्टोरी आहे? हा, मला मुलीची आवड होती. मला असं वाटायचं की आमच्या दोघींचा ड्रेसिंग सेन्स, म्हणजे जे आम्ही कपडे घालू, जे मेकअप करू, तो सारखा सारखा असायला पाहिजे. तर पण शेवटी झाला मुलगा. आता त्याची हाऊस कशी पुरवायची, त्याला मेकअप कसा करायचा, काही डिफरंट तर करता येणार नाही. मुलांचं मेकअप वगैरे काही जास्त नसतं. मग मी विचार केला की त्याला टिक्का लावू शकतो आपण. बरोबर. मग मी त्याला रोज डिफरंट डिफरंट टिक्के लावते आणि तो टिक्क्यामुळे मग खूप फेमस झालाय. अरे वा, काय काय व्हरायटी असते. आज तर वारकरी टिक्का लावलेला आहे. आज वारकरी आहे, नंतर विठ्ठलाचा टिक्का असतो, एकादशीला विठ्ठल, नंतर मग 15 ऑगस्टला भोलेनाथ वगैरे असतो, 15 ऑगस्टला त्याचा तो तिरंगा झेंडा वगैरे. म्हणजे प्रत्येक दिवशी वेगवेगळे टिक्के त्याला असतात. पण ते काढायसाठी पण आर्ट लागतं. म्हणजे खरंच सर्व विचारतात की तुमच्याकडे ते हे साचा वगैरे आहे का वगैरे. म्हणजे प्रत्येक भेटणारी बाई असं मला विचारते की तुम्ही ते साचाने वगैरे काढता का. पण नाही, मी ब्रशने किंवा काढी वगैरे असं काढते. काय गमती जमती करतो अजून रोमिओ, काय सांगाल त्याच्याबद्दल? आणि पहिले तर सुरुवात जेव्हा ही पोटात असल्यापासून चौथ्या मनापासूनच तिला लाथा मारा. अरे बापरे, सुरू केली त्यांनी. बर बर. आणि कसं, आमचा डॉक्टर आहे, त्यांनी पहिले चेकअप केलं, तर त्यांनी सांगितलेलं की हा कम्प्लिटली फिट आहे आणि हा जास्तच प्रोएक्टिव्ह आहे. कारण की आताच सुरुवात खेळायला चालू केलेली आहे. मग चेकअपला जायचो, मग तिकडे पण ते लोक म्हणायचे की डॉक्टर्स वगैरे की अरे हा तर 8 महिन्याचा आहे. म्हणजे नाही, हा 7 महिन्याचा आहे. आणि तिकडे कसे मशीन असायचे, म्हणजे त्याचे हार्टबीट म्हणजे जेवढी मुलं असायच्या सर्वात जास्त ह्याचाच आवाज, काहीतरी विचित्र आवाज असायचे. सगळे हसायचे का की त्यात माईक वगैरे टाकले असतो. यायचे जे ट्रेनिंग वगैरे असतात ते सगळे यायचे आणि बघायचे हे काय आहे. मला पण भीती वाटायची, म्हणजे व्यवस्थित आहे ना. नंतर सोनोग्राफी वगैरे, नंतर आम्ही 3D सोनोग्राफी वगैरे केले, त्याच्यात व्यवस्थित वाटलं. नाव युनिक आहे. त्रास झाला का मजा यायची शाळेत कॉलेजमध्ये? शाळेमध्ये मॅडम म्हणायचे किती कौतुक करायचं तुझं. आता तुम्ही बघा, नावही तनुजचं असं ठेवलंय की पटकन कुणाला तरी तनुज वाटावं. त्याचंही त्याला 2 वेळा नाव, म्हणजे हे बाबांकडनं आय थिंक त्यांनी इनहेरिट केलंय की नाव 2 वेळाच घ्यावं लागणार आहे आपल्याला. क्रिश, 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 लक्ष्मी, क्रिश ये ना समोर. हे बघ, आता मला तुझी गरज आहे आणि मला नाही, माझ्या माझ्या आईला तुझी गरज आहे. मी थकून गेलो तुम्हाला हक्का मारून. प्लीज माझ्या समोर घ्या ना, प्लीज. का गए? तुझ्या बापाने हे संस्कार केले का ग तुझ्यावर? हा, घर तोडायचे? माझ्या मुन्न्याला माझ्यापासून तोडलं, सगळं घरदार तोडलं, आमचं भांडणं लावले तो आमच्यात. थोडी पण लाज नाही वाटली? वाटोळ वाटोळ होईल तुझं. तुझ्याशी जरा बोलायचं होतं. हा, तू बस ना. काय झालं? मला जरा ऍडव्हान्स हवा होता. काही प्रॉब्लेम आहे का? काय झालं? तसं काही नाही आहे. मी वेगळं घर घ्यायचा विचार करतो. काय वेगळं घर? आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आमचं असंही म्हणणं नाही की खरे सूत्रधार तुम्ही आहात, पण मारेकरी आणि सूत्रधार यांच्या मध्ये कुठेतरी तुम्ही आहात. बोल जंगम, आमासनी उत्तर हवाय. तुम्हाला बोलतं कसं करायचं ते आम्हाला चांगलंच माहिती. आणि तू इथे झोपून राहिलास. ती बायको पण तुझी मजा मारते बाहेर. मला जे सहन करायला लागतं ना ते तुला कळलंच पाहिजे.